वर्ष मी स्कॉटलंड UK मध्ये आहे आणि त्याच्या आधीची काही 3 वर्ष मी अमेरिकेमध्ये होते. तर या दोनही संस्कृतींमध्ये मला काही भिन्नता बघायला मिळाली. काही फरक खूप गमतीशीर आहेत तर काही अनिवार्य देखील आहेत. तर आजचा हा व्हिडिओ असाच माझ्या अनुभवातून मला जाणवलेली अमेरिका आणि मला जाणवलेला UK ह्या दोन्हीचा कुठेतरी एक तुलना करण्याचा किंवा एक फरक बघण्याचा छोटासा प्रयत्न आहे. तर वळूया आता आजच्या एपिसोडकडे. तर मंडळी, अमेरिका म्हणजे बिग साईज, मग घर, रस्ते, माणसं आणि गाड्या हे देखील अतिशय बिग साईजमध्ये आपल्याला दिसतं. तर गल्ल्या, स्ट्रीट, वेल, ब्रिटिश लोकांबद्दल एक विनोद सांगितला जातो की तुम्ही बस आणि ट्रेनमध्ये जर प्रवास करत असाल, 4 टाइम झोन्स आढळतात, म्हणजे सेंट्रल टाइम, ईस्टर्न टाइम, पॅसिफिक टाइम, माउंटन टाइम, तसे 4 वेगवेगळे टाइम झोन्स आपल्याला बघायला मिळतात. अजून एक गंमत म्हणजे UK मध्ये जे जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरचं जे ऑफिस असतं त्याला GP सर्जरी असं म्हणतात, मात्र तिथे कुठल्याही प्रकारची सर्जरी केली जात नाही. आणि अमेरिकेमध्ये याला डॉक्टर्स ऑफिस असं संबोधलं जातं. नमस्कार, आजच्या ह्या नवीन भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजचा विषय तुम्हा सर्वांना माहितीच आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण USA आणि UK यामधल्या कल्चरल डिफरन्सेस विषयी बोलत होतो आणि तेच आपलं संभाषण आजच्या भागामध्ये आपण पुढे घेऊन जाणार आहोत. काय म्हणता, मागचा व्हिडिओ बघितला नाही अजून? मी वरती लिंक शेअर करते, तो जरूर बघा. आणि आजच्या रिकॅपमध्ये देखील तुम्ही मागच्या भागात आपण काय बघितलं ते पाहिलंच असेल. तर आता वळूया आजच्या भागाकडे. अजून एक मला दोन्ही ठिकाणमधला जाणवलेला फरक म्हणजे एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस. तर मला तो थोडासा इथे, म्हणजे मी बायस नाहीये, परंतु मला थोडासा तो कॉन्शियसनेस इथे जास्त जाणवला UK मध्ये आल्यानंतर. तर म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण घ्यायचं झालं तर मागच्या वेळेला आपण जो व्हिडिओ केला होता वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक बीन्स आणि मग त्या प्रत्येक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे वेगवेगळे प्रकार, त्याचे नॉर्म्स, त्याच्यामधला स्ट्रिक्टनेस, हा मला इथे थोडासा UK मध्ये जास्त बघायला मिळाला. किंवा प्लॅस्टिकचा वापर हा देखील मला इथे थोडासा कमी आहे हे जाणवलं. त्याचप्रमाणे एक अजून छोटंसं उदाहरण म्हणजे कपडे वाळवण्याची पद्धत. तर USA मध्ये मला आठवतं की आमच्या स्टुडंट सोसायटीमध्ये आम्हाला नोटीस आली होती, कारण बाहेरच्या गॅलरीमध्ये आम्ही अगदी आपल्या इंडियन पद्धतीप्रमाणे कपडे वाळत घातले होते अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये. तर आम्हाला नोटीस आली होती त्या ठिकाणच्या आमच्या जे अपार्टमेंटचं मेन ऑफिस होतं त्यांच्याकडून की तुम्हाला हे कपडे बाहेर वाळत घालता येणार नाहीत, नाही तर तुम्हाला दंड आकारला जाईल. तर तिथे कपडे वॉशिंग केल्यानंतर जे मोठे मोठे टम्बलर ड्रायर असतात त्यामध्ये कपडे वाळवणं हे अनिवार्य आहे. आणि मग ते तसे कपडे वाळवून ते तुम्ही डायरेक्ट तुमच्या कपाटामध्ये घडी करून ठेवू शकता. परंतु इथे मात्र UK मध्ये टम्बलर ड्रायर वापरणं हे काही फारसं चांगलं समजलं जात नाही, कारण इथल्या लोकांचा असा समज आहे की टम्बलर ड्रायर वापरण्याच्या कारणामुळे खूप एनर्जी वाया जाते की जी एन्व्हायरमेंटसाठी चांगली नाही आहे. त्यामुळे इथे जर ऊन असेल तर त्या दिवशी घराच्या बाहेर सर्रास आपण भारतामध्ये जसे कपडे वाळत घालतो तसे कपडे वाळत घातलेले दिसतील. तर हाही एक गमतीशीर फरक मला जाणवला दोन्हीकडचा. असं म्हणतात की आपण आपल्या गावाची वेस ओलांडली की भाषा बदलते, किंवा दर गाव कुसावरती एक वेगळीच भाषा असते.
आणि आपल्या मराठीच्या बाबतीतही आपण बघतो की वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते. तसंच इंग्लिश ही जरी ग्लोबल भाषा असली तरी अमेरिका आणि युके या दोन्ही ठिकाणी या भाषेच्या वापरामधली काही भिन्नता आपल्याला जाणवते. तुम्ही जर काम करताना जर कधी US आणि UK ह्या क्लायंटसोबत काम केलं असेल तर मला वाटतं ही भिन्नता तुम्हाला जाणवली असेल. अगदी छोटंसं उदाहरण घ्यायचं झालं तर काही स्पेलिंग्स वेगळी असतात, म्हणजे कलर फॉर एक्झाम्पल. तर UK-मधलं तर ब्रिटिश इंग्लिशमधलं त्याचं स्पेलिंग COLOUR असं आहे, तर ते स्पेलिंग अमेरिकन इंग्लिशमध्ये COLOR असं होतं. त्याचप्रमाणे भाषा वापरताना त्याचे जे उच्चार आहेत, प्रनन्सिएशन आहेत, ते देखील दोन्हीकडे वेगळे केले जातात. म्हणजे ब्रिटिश इंग्लिश जे आहे ते शब्दांवरती बराचसा जोर देऊन ठळकपणे ती भाषा बोलली जाते, परंतु अमेरिकेमध्ये मात्र थोडीशी जीभ रोल करत ते शब्द खेळवत इंग्लिश बोललं जातं. आणि याचं अगदी तुम्हाला जर एक्झाम्पल बघायचं असेल तर BBC वरती असणारी इंग्लिश आणि CNN वरती असणारं इंग्लिश आणि त्याच्या बातम्या यामध्ये तुम्हाला हा फरक नक्कीच जाणवेल. त्याचप्रमाणे काही शब्द देखील वेगळे उच्चारले जातात. जसं शेड्यूल आहे तर अमेरिकेमध्ये ते स्केड्यूल होतं, पण ब्रिटिश इंग्लिशमध्ये ते शेड्यूल असं आहे. त्याचप्रमाणे यू ऑल राईट असं बऱ्याच वेळी इथे UK-मध्ये वापरलं जातं हाव आर यू ऐवजी. तर हा थोडासा बोलीभाषेतला देखील फरक आहे किंवा त्या अनुषंगाने ती भाषा ॲड केली जाते. त्याचप्रमाणे इथे थोडासा UK-मध्ये ब्रँड सॅव्हिनेस देखील आहे, म्हणजे काही गोष्टी वापरताना. तर इथे आल्यानंतर मला कळायचं नाही की हुअर म्हणजे नक्की काय. तर बेसिकली व्हॅक्युम क्लिनरला इथे हुअर संबोधलं जातं. तर हुअर करणे हेच वर्ब त्यासाठी वापरलं जातं की जे अमेरिकेमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी व्हॅक्युम क्लिनिंग असं आहे. त्याचप्रमाणे फिलाडेल्फिया हा जो क्रीम चीजचा ब्रँड आहे, तर क्रीम चीज न म्हणता फिलाडेल्फिया असं सर्रास UK-मध्ये वापरलं जातं. त्याचप्रमाणे जे बँडेड असतं, जे आपण बँडेड असं US-मध्ये म्हटलं जातं, पण UK-मध्ये त्याला प्लास्टर असं संबोधलं जातं. त्यानंतर जे घरातलं सेंट्रल हिटिंग असतं त्याला USA-मध्ये सेंट्रल हिटिंग म्हणतात, पण इथे सर्रास रेडिएटर, कारण जे पॅनल्स लावलेले असतात घरांमध्ये हिटिंगचे त्यामुळे त्याला रेडिएटर्स असं म्हटलं जातं. तुम्हाला जर पेट्रोल भरायचं असेल तर अमेरिकेमध्ये ते गॅस स्टेशन असतं, तुम्हाला गॅस भरावं लागतं पर गॅलन, परंतु इथे मात्र भारतासारखंच पेट्रोलच म्हटलं जातं आणि पर लिटर त्याचा भाव असतो. त्याचप्रमाणे घरामध्ये जी कपड्यांची कपाटं असतात तर त्याला इथे UK-मध्ये वॉर्ड्रोब म्हणतात, तर US-मध्ये त्याला क्लोसेट्स असं म्हणतात. अजून एक माझा गोंधळ उडायचा, ते म्हणजे हे जे चिप्सचं पॅकेट आहे, तर ह्याला आपण इंडियात पण चिप्स म्हणतो, US-मध्ये पण ह्याला चिप्स म्हणतात, परंतु इथे मात्र UK-मध्ये ह्याला क्रिस्प्स असं म्हणतात. आणि ज्या मॅकडॉनल्ड्समधल्या फ्रेंच फ्राईज मिळतात त्याला इथे चिप्स म्हणतात. तर हा पण एक फरक मला जाणवला. आणि अजून म्हणजे दूध, जनरली लिटरनेच दूध मोजलं गेलेलं असतं, परंतु सर्रास बोलीभाषेमध्ये त्याला दूध किती पिंट तुम्ही घेणार, सो पिंट हे परिमाण वापरलं जातं. ते US-मध्ये गॅलन ह्या हे परिमाण जास्त वापरलं जातं दुधाच्या बाबतीमध्ये. आणि अजून एक म्हणजे इथे जर स्टुडंट असाल तुम्ही आणि युनिव्हर्सिटीत जात असाल तर UK-मध्ये तुम्ही युनिट चाललाय असं साधारण बोललं जातं, पण तेच USA-मध्ये तुम्ही स्कूलला चाललाय, म्हणजे तुम्ही युनिव्हर्सिटीत जात असाल तर तुम्ही स्कूलला चाललाय असं साधारण बोललं जातं. तर असे छोटे मोठे काही बोलण्यातले बोलीभाषेतले फरक आपल्याला जाणवतात. आणि इथे वावरताना डे टू डे कम्युनिकेशनमध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये हे भाषेमधले बारकावे माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अगदी इथे स्कॉटलंडमध्ये वावरताना थोडासा स्कॉटिश प्रभाव इंग्लिशवरती जाणवतो, तर तोही समजून घेणं, तो ॲक्सेंट समजून घेणं देखील खूप गरजेचं ठरतं. अजून एक आय थिंक मला वाटतं कुठल्याही संस्कृतीचा जो जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे खाद्य संस्कृती. तर US आणि UK या दोन्हीकडच्या खाद्य संस्कृतीमध्ये देखील आपल्याला बरीच भिन्नता आढळते. US हा साधारण वेगवेगळ्या ठिकाणची लोकं येऊन, समूह येऊन एकत्रित आलेला देश, त्यामुळे इथे बऱ्याच ठिकाणचं जे फूड आहे ते पॉप्युलर दिसतं. म्हणजे जसं पॅनकेक्स, बर्गर्स हा मूळतः
अमेरिकन खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा भाग समजला जातो. तर त्याचप्रमाणे जसं तुम्ही जसं मी टेक्सासमध्ये राहिले होते तर तिथे मेक्सिको हे बॉर्डरवरती असल्यामुळे बरंचसं मेक्सिकन फूड देखील खूप प्रचलित होतं. तर वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य संस्कृतींचा संगम जो आहे तो अमेरिकेमध्ये जास्त बघायला मिळतो. तर UKमध्ये जसं मी हे चार भाग महत्त्वाचे वर्णन केले की आयर्लंड, स्कॉटलंड, इंग्लंड आणि वेल्स, तर हे त्या त्या ठिकाणचं जे ऑथेंटिक फूड आहे ते खूप पॉप्युलर इथे आहे. जसं आपण बऱ्याच वेळा स्कॉटलंडमध्ये स्कॉटलंडचं शॉर्ट ब्रेड किंवा स्कॉटलंडच्या काही ऑथेंटिक डिशेसची माहिती करून घेतली, तर तशा ऑथेंटिक डिशेस मग इंग्लंडमध्ये पण आहेत आणि बाकीच्या भागांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात. पण आश्चर्य म्हणजे जे सेकंड ऑप्शन जो UKमध्ये आहे फूडचा पॉप्युलर तो म्हणजे इंडियन फूड आहे आणि बरंचसं तिखट फूड देखील इथले लोक खाताना दिसतात आणि त्यामुळे डेफिनेटली बऱ्याचशा इंडियन रेस्टॉरंट्समध्ये इकडच्या लोकांची देखील बरीच गर्दी असते. आणि अजून आश्चर्य म्हणजे ब्रिटनची इंग्लंडची जी नॅशनल डिश आहे ती आहे चिकन टिक्का मसाला, की जी एक इंडियन डिश आहे. तर ही काही आश्चर्य आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे जे फूडचे पोर्शन्स असतात ते अर्थातच अमेरिकेमध्ये तिथल्या बिग साईजमुळे खूप मोठे पोर्शन्स आपल्याला मिळतात, परंतु त्या तुलनेमध्ये मात्र इथले पोर्शन्स तसे मॉडरेट असतात UKमध्ये. म्हणजे अगदी उदाहरणादाखल जो मॅकडॉनल्ड्सचा जो इथला लार्ज कप असतो, लार्ज ग्लास असतो, तो अमेरिकेमधल्या मॅकडॉनल्ड्समधला मीडियम असतो आणि इथला जो स्मॉलेस्ट आहे UKमधला तो तिकडचा ॲक्च्युली लहान मुलांचा कोकचा साईज आहे. तर असे हे काही गमतीशीर सायजेसचे आपल्याला तफावत बघायला मिळते. अजून एक गंमत म्हणजे चहा आणि कॉफी करण्याच्या पद्धतीमध्ये, तर अमेरिकेमध्ये सर्रास बऱ्याच ठिकाणी जे कॉफी पॉट्स आपल्याला दिसतात की कॉफी ती हळूहळू स्ट्रेन केली जाते त्यामधनं, तर इथे मात्र बऱ्याच वेळा केटल ही जास्त प्रेफर केली जाते. म्हणजे काम करण्याच्या ठिकाणी सुद्धा केटल बऱ्याच अंशाने जास्त वापरली जाते लोकांकडून. आणि अजून एक गमतीशीर फरक म्हणजे अमेरिकेमध्ये जर तुम्ही ब्लॅक कॉफी केली आणि तुम्हाला जर थोडंसं त्याच्यामध्ये मिल्क घालायचं असेल तर कॉफी मेट त्यामध्ये घातलं जातं थोडंसं. मात्र इथे मात्र गार दूध, डॅश ऑफ अ मिल्क, एक दोन स्पून गार दूध चहा किंवा कॉफी, ब्लॅक चहा किंवा ब्लॅक कॉफीमध्ये वरती घातलं जातं. तर हा देखील एक खूप वेगळा फरक आहे आणि वर्कप्लेसला सुद्धा आपल्याला चहा कॉफी करताना हा फरक जाणवतो. मंडळी, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथलं वर्किंग कल्चर. खरं तर आता जर आपण बघायला गेलं तर सगळीकडेच ग्लोबल वर्क कल्चर आहे आणि बरंच स्टँडर्डायझेशन किंवा साम्यता आपल्याला अनेक कंपन्यांची दिसून येते. परंतु तरीसुद्धा मला दोन्हीकडे जेव्हा मी काम केलं किंवा इथे करते आहे तर मला तरीही काही फरक जाणवले. आणि त्यामधले म्हणजे जे इथलं जी सॅलरी असते, जे पेमेंट असतं, ते जनरली US मध्ये महिन्यातून दोनदा किंवा दोन इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला दिलं जातं. म्हणजे बाय विकली सॅलरी ही दिली जाते. तर इथे मात्र UKमध्ये जसं आपण इंडियामध्ये मंथली सॅलरी आपल्याला मिळते, साधारण ते स्वरूप इथे असतं. त्याचप्रमाणे अजून एक जर आपण टीमवर्क जर बघितलं तर इथे बऱ्याच अंशी UKमध्ये मला टीमवर्कवरती जास्त जोर दिसला की एखादा प्रोजेक्ट हँडल करताना. परंतु तेच US मधली कार्यप्रणाली थोडीशी इंडिव्हिज्युअलिस्टिक, म्हणजे जरी तुम्ही टीममध्ये काम करत असेल तरी त्या कामाचा एक एक भाग हा एक प्रत्येकजण वाटून घेऊन तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्या प्रत्येकाने करायचा ह्यावर जास्त फोकस असतो. तर हा एक थोडा फरक मला काम करताना देखील जाणवला. अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे तुम्ही जर UKमध्ये तुम्हाला जर चहा कॉफी हवी असेल आणि तुम्ही जर पॅन्ट्रीमध्ये जाऊन ती घेणार असाल स्वतःसाठी, तर तुमचे जे सहकारी आहेत, जे तुम्ही त्यांच्यासोबत बसलेला आहात, त्यांना चहा कॉफी विचारणं किंवा तुम्ही करत असाल तर त्यांच्यासाठी पण ती घेऊन येणं हे मस्ट आहे, नाहीतर मग तुम्हाला उद्धट समजलं जातं. अर्थात असं काही बंधन मला US मध्ये काम करताना जाणवलं नाही. तर हाही एक फरक मला जाणवला. अजून एक खूप मला शॉकिंग जो डिफरन्स जाणवला तो म्हणजे जे पेड लीव असते ॲन्युअल, तर USA मध्ये साधारण ही पेड लीव दिली जात नाही. अगदी डिपेंडिंग अपॉन तुमचा एम्प्लॉयर कोण आहे त्यानुसार
मे बी 10 दिवस किंवा तुम्ही एन्टायटल्ड असता पेड लीव्हला, पण शक्यतो पेड लीव्ह हा कन्सेप्ट USA मध्ये नाही. परंतु UK मध्ये मात्र 20 पेक्षा जास्त पेड लीव्ह असणं हे त्या एम्प्लॉईजचा राईट आहे, हक्क आहे, अशा पद्धतीनेच इथे तो दिला जातो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जी मॅटर्निटी लीव्ह असते, तर USA मध्ये 12 आठवड्यांची लीव ही आईला दिली जाते पण ती अनपेड असते. आणि इथे UK मध्ये साधारण 39 आठवड्यांची पेड लीव, जे काही त्यावरचा टॅक्स आहे तो टॅक्स डिडक्ट करून ती पेड लीव आईला दिली जाते. आणि शिवाय वडिलांना देखील 2 आठवड्याची पेड पॅटर्निटी लीव दिली जाते. तर हेही मला वाटतं खूप खूप मोठा फरक मला दोन्ही ठिकाणच्या वर्क कल्चरमध्ये जाणवला. तर हे होतं इथल्या वर्क कल्चरविषयी. मंडळी, असे हे काही किस्से आणि असेही काही फरक. खरं तर अनेक संस्कृतींमध्ये हे फरक आपल्याला जाणवतात, परंतु त्यातले काही फरक हे अनिवार्य असतात, त्या त्या प्रदेशांनुसार, त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या गरजेंनुसार असतात. तर आपण त्याचा आदर हा नक्कीच ठेवला पाहिजे. परंतु मला असं जाणवतं की हे सगळं जरी असलं तरी आपला जो फायनल जो आपला एक धर्म आहे तो मानव धर्म आहे. आणि माणूस म्हणून आपण मग कुठेही असो जगाच्या पाठीवर, आपण कसे चांगले माणुसकीने वागतोय ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि याच विचारासोबत आपण आजचा एपिसोड क्लोज करूया आणि पुन्हा एकदा एका नवीन विषयासह पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पुढे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा. आणि ह्या कल्चरल डिफरन्सेसच्या बाबतीमध्ये तुम्ही जर काही किस्से अनुभवले असतील, काही तुमचे अनुभव असतील, तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि आज मात्र मी इथेच तुमचा निरोप घेते. पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह परत एकदा भेटूया. तोपर्यंत छान रहा, हसत रहा, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत रहा. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.